सरकार हरवलंय असा प्रिंट असलेला कुर्ता घालून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सोमवारी विधानभवनात प्रवेश केला. सर्वांचं लक्ष वेधून घेत असलेल्या या कुर्त्यावर ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना वीज, पूरग्रस्तांना मदत, एमपीएससी नियुक्त्या, नोकर भरती, भ्रष्टाचार आणि इतर मुद्दे प्रिंट केलेले होते. या सर्वच मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर सांगत हा लक्षवेधी कुर्ता परिधान करण्यामागे असलेली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पाहू शकतो की या सरकारचं अस्तित्व सर्वच ठिकाणी हरवलेले सरकार आहे. सरकारचं अस्तित्व असेल अशी कुठलीही गोष्ट आपण पाहायला भेटत नाही. विद्यार्थ्यांच्या संदर्भात या सरकारची भूमिका, परीक्षांमध्ये एवढे महाघोटाळे निघालेत, टीईटी सारख्या ठिकाणी पात्र विद्यार्थी डावलून वेगळ्या परीक्षेचे निकाल लावायचे, सर्वच ठिकाणी आरोग्याच्या भरती संबंधात एक मोठं स्कॅम उभं राहिलंय. इतरही परीक्षांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. खरं तर या सरकारने जी निवडणुकीच्या वेळेस जनतेला तर फसवलंच, परंतु निवडणुकीच्या नंतर देखील सरकार स्थापन झाल्यावर या सरकारने पूर्णपणे जनतेला फसवलेलं आहे. 12 कोटी जनतेचे स्वप्न धुळीत मिळवत फक्त आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सरकार काम करत आहे आणि आपल्या पोरांचं करिअर सेट करण्यासाठी हे सरकार काम करत आहे. सरकारचं अस्तित्व नाही, नोकर भरती असेल, बदल्यांचे रॅकेट्स असतील, एक नाही तर सगळ्याच ठिकाणी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. अहो, स्वप्नील लोलकरची आत्महत्या होऊन देखील हे सरकार काही त्यातनं शिकत नाही, कारण की यांना यांच्या पोरांचं करिअर सेट करायचं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांचा प्रश्नांशी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची यांची बांधिलकी नाही. या सरकार मिशन मोडला काम करणारं सरकार आम्ही पाहिलंय, परंतु कमिशन मोडला काम करणारं सरकार हे राज्य पहिल्यांदा पाहतंय. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव.